नमस्कार आपण पाहत हाथ आहात आजचं दुपारचं बातमीपत्र नाना पटोले यांनी राजीनामा द्यायला नको होता अजित पवार महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना न विचारता राजीनामा दिला तो द्यायला नको होता हा राजीनामा झाल्यानंतर लगेचच विधानसभा अध्यक्षांशी निवडणूक घेऊन विषय संपवायला हवा होता असं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे शिंदे फडणवीस सरकारचं टेन्शन वाढलं ते सोळा आमदार पात्र की अपात्र लवकरच होणार निर्णय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल दिला आहे यावेळी शिंदे गटातील सोळा आमदारांचा अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता लवकरच याबाबत निर्णय घेणार आहेत आरबीआयचा कॅनरा बँकेला दोन कोटी ब्याण्णव लाखाचा दंड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कॅनरा बँकेवर कारवाई केली आहे या बँकेवर तब्बल दोन कोटी ब्याण्णव लाख, लाख रुपयाचा दंड ठोठावला गेला आहे व्याजदरात गोंधळ आणि अपात्र नावांवर अनेक बचत खाते उघडण्यासंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणूक लागणार सत्ता संघर्षाच्या निकालावर बोलताना <दिणागागागागागा�> जितेंद्र आव्हाडांनी मध्यवर्ती निवडणूक लागणार असल्याचे भाकीत केले आहे कोर्टाने शेकेच्या एक्केचाळीस पाण्यांची बुक दिली आहे त्यानुसार चालावे लागणार त्यामुळे जर अर्थ नाही अपात्रतेचा अर्ज टाकला त्या दिवशी करायचा हे स्पष्ट म्हटले आहे तेव्हाचा राजकीय पक्ष शिवसेना होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते न्यायालयाने विधिमंडळ पक्ष महत्वाचा नसल्याचे म्हटले असंही आव्हाडांनी म्हटलं आहे अखेर ट्विटरच्या नव्या सीईओची घोषणा इलॉन मस्क यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी लिंडा याकारिनो यांची ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी जवळपास बारा वर्ष एनबीसी युनिव्हर्सल मधील जाहिरात म्हणून आपली भूमिका बजावलेली आहे लिंडा प्रामुख्याने बिझनेस ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करतील तर मस्क हे प्रोडक्ट डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष करतील असं ट्वीट मस्क यांनी केलं आहे ठाकरेंना मोठे सरप्राईज मिळणार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल देऊनही त्यांच्याकडून एक नॅरेटिव्ह तयार केला जात असून त्याद्वारे लोक आपल्या सोबत असल्याचा दावा उद्धव ठाकरे करत आहेत त्यांचा हा दावा खोटा असून लोकांसोबतच ठाकरे गटात राहिलेले उर्वरित सर्व आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असून लवकरच ठाकरेंना मोठे सरप्राईज मिळणार आहे असा इशारा शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला आहे न्यायालयाचा निकाल कन्फ्यूज करणारा राज ठाकरे यांचे विधान विधिमंडळातील गट म्हणजे पक्ष नव्हे तर संघटना हाच पक्ष असतो मात्र निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव हे दुसऱ्या गटाला देऊन टाकले निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन स्वतंत्र यंत्रणा असल्या तरी न्यायालयाने दिलेला निकाल हा कन्फ्यूज करणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत नागपूरचा पारा चढला तापमानाची सरासरी वाढण्याची शक्यता तापमानाने अद्याप तरी तापमानाची सरासरी गाठली नसली तरी उन्हाच्या झाडांनी नागरिकांचा त्रास वाढला आहे शुक्रवारी अकोल्यात सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक पाच अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे नागपूरचाही बारा हळहळू वाढत बचाळीस अंशावर पोहोचलाय अद्याप सरासरीपेक्षा कमी असला तरी उन्हाचे चटके मात्र वाढले आहेत शिंदे फडणवीस यांच्या या कृत्यावर न्यायाधीशांनी व्यक्त केली संतप्त प्रतिक्रिया शिंदे गटाचा व्हीफ बेकायदेशीर होता आणि राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना विश्वासदर्शक ठराव घेण्यास सांगणं हे ही बेकायदेशीर कृत्य होतं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे तरीही न्यायालयानं त्यांना खुर्चीवरून हटवलं नाही आणि ते मात्र निर्लजासारखं हसत आहेत पण त्यांना तान येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल यात काही शंका नाही असं संतप्त प्रतिक्रिया न्यायाधीशांनी दिली आहे शिंदे गटाचे सोळा आमदार अपात्र ठरणार लागले सर्वांचेच लक्ष राज्याच्या सत्ता संघर्षावर सोळा आमदारांच्या अपात्रतेपर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे यामुळे आता शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी शेअरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील